नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरील डीएनए कोपॉड बाय युनिक अँकरच्या या नव्या भागामध्ये मी इंद्रजित यादव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण 18 डिसेंबर 2021 न्यूज पेपर मधल्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत तर त्याचं अनालिसिस जे आहे तर ते करणार आहोत. सो आजच्या न्यूज पेपरचा जर विचार केला तर पहिली घटना एका पुरस्काराशी संबंधित आहे. अनेक पुरस्कार जे आहेत तर ते करंट मध्ये इन जनरल महत्वाचे ठरतात. यापैकी काही दरवर्षी दिले जाणारे मानाचे पुरस्कार असतात, मग ज्याच्यामध्ये ऑस्कर असेल किंवा मॅन बुकर इंटरनॅशनल असेल किंवा मग पद्म पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार अशा स्वरूपाचे असतील. आणि या व्यतिरिक्त काही पुरस्कार असे असतात की जे भारतीय किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तींना प्रदान केले जातात आणि त्यामुळे चर्चेत येतात. अशाच प्रकारचा एक पुरस्कार जो आहे तर तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलाय. तर त्याच्या संबंधीची ही न्यूज आहे. भूतान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तर तो भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. नदक पेल जी खोरलो किंवा ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो नावाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान त्या ठिकाणी आहे भूतानचा. तर हा पुरस्कार जो आहे तर तो यावर्षीचा पुरस्कार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी सोशल मीडियावरती याच्याबाबतची माहिती जी आहे तर ती दिलेली दिसते. 2019 जेव्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरती विराजमान झाले त्याच्यानंतर पहिला परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भूतान या देशाची निवड जी आहे तर ती केलेली होती. सो भूतान या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान माननीय पंतप्रधानांना मिळतोय. आपल्याला विचारला जाऊ शकतो खालील पैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारताच्या पंतप्रधानांना इतक्यात प्रदान करण्यात आलेला आहे. वळूयात पुढच्या न्यूज कडे. ओबीसी आरक्षण जे आहे तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधलं रद्दबातल झालेलं आपल्याला दिसतं. कालच आपण याच्याबद्दल बघितलेलं होतं आणि आता रद्द झालेल्या ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जागांवरती 18 जानेवारीला निवडणुका ज्या आहेत तर त्या होणार आहेत. इतर मागासवर्गीय समाजाचं राजकीय आरक्षण जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल सुरू असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या ज्या जिल्हा परिषदा किंवा 106 जवळपास नगर पंचायतींच्या ओबीसी जागा ज्या आहेत तर त्या जागांवरती खुल्या प्रवर्गात त्या निवडणुका ज्या आहेत तर त्या घेण्याचा निर्णय जो आहे तर तो निवडणूक आयोगाने घेतलेला दिसतो. उर्वरित 73% जागांवर नियोजित वेळेनुसार 21 तारखेला म्हणजे 21 डिसेंबरला मतदान होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा ओबीसी आरक्षणाच्या जागांवर आता आरक्षण वगळून सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुका ज्या आहेत तर त्या होतील. राज्य सरकारची मागणी होती की निवडणुका पुढे ढकलाव्यात, मात्र त्यात निवडणूक आयोगाने कुठलाही बदल केलेला दिसत नाही. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 21 डिसेंबरला मतदान होत आहे 73% जागांवरती आणि उरलेल्या ज्या 27% जागा आहेत तर त्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते 18 जानेवारीला मतदान जे आहे तर ते होते. इथं थोडीशी माहिती दिलेली आहे की कुठल्या कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या ठिकाणी इलेक्शन जे आहे तर ते होते. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे माननीय नितीन गडकरींनी एक विधान केलेलं आहे की 2 वर्षात विद्युत वाहनं जी आहेत तर ती स्वस्त होतील. पुढे ते असंही म्हणतात की नव्या गाड्यांच्या किमती पण जवळपास 35% कमी होतील. सो पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकीकडे वाढत आहेत, त्याचबरोबर प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून देखील पेट्रोल आणि डिझेल व्हेकल जे आहेत तर त्या एन्व्हायरमेंटली व्हायबल नाही आहेत. सो त्या केसमध्ये विद्युत वाहनं जी आहेत किंवा इलेक्ट्रिक वाहनं जी आहेत तर ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पर्याय दिसतो. आणि मग केंद्र स्तरावरती त्याच्या किमती ज्या आहेत तर त्या कमी करण्याचे एकंदरीतच प्रयत्न चालू आहेत. याबाबतचं प्रतिपादन जे आहे तर ते माननीय नितीन गडकरी यांनी केलेलं दिसतं. त्याच्यानंतर बघा 15 वर्ष जुन्या गाड्या ज्या आहेत तर त्या स्क्रॅप करण्यासाठी आपल्याला लक्षात येईल की या वर्षीच्या म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्याबाबत स्क्रॅपिंग पॉलिसी जी आहे तर ती माननीय अर्थमंत्र्यांनी घोषित केलेली होती. आणि मग या स्क्रॅप केलेल्या ज्या गाड्या असतील तर त्या गाड्यांच्या 95% भागाचा जो आहे तर तो पुनर्वापर करण्यात येणार आहे. आणि हा पुनर्वापर केल्यामुळं कदाचित नव्या गाड्या ज्या आहेत तर त्या 35% पर्यंत स्वस्त होऊ शकतात असं प्रतिपादन जे आहे
तर ते या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी केलेलं दिसतं. सो 1 ऑक्टोबर 2022 पासून देशभरामध्ये यासाठी धोरण जे आहे तर ते लागू करण्यात येणार असल्याबाबतची घोषणा जी आहे तर ती करण्यात आली. सो हे धोरण जे आहे तर ते लागू करण्यात येणार आहे हेही लक्षात ठेवा. 15 वर्ष जुन्या वाहनं जी आहेत तर ती मोडीत येणार आहेत आणि ही मोडीत काढलेली किंवा स्क्रॅप केलेली वाहनं त्यांच्या 95% सुट्या भागांचा पुनर्वापर जो आहे तर तो केला जाणार आहे. यासाठी धोरण जे आहे तर ते तयार करण्यात आलेलं आहे आणि 1 ऑक्टोबर 2022 पासून ते लागू केलं जाते आणि त्यामुळेच कदाचित 35% या किमती ज्या आहेत तर त्या कमी होऊ शकतात आणि प्रदूषण देखील कमी होऊ शकतं असं या ठिकाणी मत जे आहे तर ते व्यक्त केलं जाते. त्यानंतर बघा क्रीडा क्षेत्रातून एक न्यूज दिसते. भारताचे 2 बॅडमिंटनपटू आहेत. एक आहेत किदंबी श्रीकांत जे सिनियर बॅडमिंटनपटू आहेत आणि युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन. जवळजवळ यांची पदक निश्चिती जी आहे तर ती आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जी चालू आहे वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप तर त्याच्यामध्ये फिक्स त्या ठिकाणी झालेली दिसते. पण या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्याबद्दल आता तर माहिती येईलच उपांत्य फेरीमध्ये ते पोहोचलेले आहेत पण या ठिकाणी काही त्याच्या बेसिक्स मधली किंवा बॅकग्राऊंड मधली इन्फॉर्मेशन आलेली आहे ती म्हणजे बघा पुरुष एकेरी या गटाचा विचार केला तर प्रकाश पदुकोण यांना 1983 मध्ये कांस्य मिळालंय आणि बी साई प्रणीत यांना 2019 मध्ये कांस्य मिळालेलं आहे. सो ही अचीवमेंट एकंदरीत वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपची दिसते. तर महिला एकेरीत आपल्याला असं लक्षात येईल की 7 वेळा आपल्याला पदकं मिळालेली आहेत त्यापैकी PV सिंधूला 5 वेळा ज्यामध्ये 1 सुवर्ण पदक आहे 2 वेळा रौप्य आहे आणि 2 वेळा कांस्य पदक आहे. तर सायना नेहवालला 2 वेळा पदकं मिळाली आहेत ज्यामध्ये सायना नेहवाल यांना 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जे आहे तर ते मिळालेलं आहे. महिला दुहेरीचा जर विचार केला तर ज्वाला गुप्ता आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं 2011 मध्ये कांस्य पदक जे आहे तर ते पटकावलेलं आहे. सो बऱ्याचदा बॅकग्राऊंड मध्ये जाऊन प्रश्न विचारले जातात. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा जर विचार केला तर ही सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन जी आहे तर ती या ठिकाणी महत्वाची ठरते. सो याच्याबद्दलही आपल्याला प्रश्न जो आहे तर तो विचारला जाऊ शकेल. बाकी किदंबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्याबद्दल उद्या किंवा परवाच्या न्यूजपेपरमध्ये कन्सिस्टंटली याच्याबद्दल न्यूज ज्या आहेत तर त्या देखील त्या ठिकाणी येतीलच. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या होत्या 18 डिसेंबर 2021 न्यूजपेपर मधल्या महत्वाच्या घटना ज्यांचं न्यूज अनालिसिस आपण या ठिकाणी केलं. अशाच प्रकारच्या डेली न्यूज अनालिसिससह भेटूया DNA च्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.